हा मानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 125वी जयंती आणि त्यांच्या निमित्ताने त्यांचं राष्ट्र उभारणीतील महत्त्वाचं योगदान यावर भाष्य करतायत आंबेडकरी विचारवंत आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव. दुसरा टप्पा त्यानंतर त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्ससाठी जी पदवी मिळवताना जो प्रबंध लिहिला तो तर त्यांचा सर्वोत्कृष्ट म्हणता येईल असं ते पुस्तक आहे. त्याचा विषय होता द प्रॉब्लम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. भारतीय रुपयाचा प्रश्न त्याचा उद्गम आणि त्याचा उपाय. हा ग्रंथ अत्यंत कठीण ग्रंथ आहे पण अगदी सोप्या भाषेत समजावून सांगायचं तर असं म्हणता येईल की काय केलेलं आहे बाबासाहेबांनी त्यामध्ये. बाबासाहेबांनी त्यामध्ये भारतीय रुपयाची विनिमयाचं परिमाण म्हणून मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून भारतीय रुपयाची उत्क्रांती कशी झालेली आहे याचा प्रदीर्घ कालखंडाचा आढावा घेऊन नंतर त्यावेळची जी फार मोठी आर्थिक समस्या होती देशापुढे की भारतासारख्या विकसनशील देशाला कोणती चलन पद्धती जास्त योग्य आहे हा त्यावेळी भेडसावणारा खूप मोठा प्रश्न होता. त्या प्रश्नाला त्यांनी हात घातला आणि त्यामध्ये ते असं म्हणतात त्यावेळी जो पर्याय होता लोकांच्या पुढे समाजापुढे जे पर्याय होते ते दोन पर्याय होते. अगदी सोपं करून सांगायचं तर असं म्हणता येईल की गोल्ड स्टँडर्ड म्हणजे सुवर्ण परिमाण आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड म्हणजे सुवर्ण विनिमय परिमाण असे दोन पर्यायी व्यवस्थामधून निवड करायची होती. तर त्यावेळी त्यावेळचे जगातले सर्वश्रेष्ठ मानले जाणारे जे अर्थतज्ञ होते त्यांचं नाव जॉन मेनॉट केन्स, लॉर्ड केन्स. लॉर्ड केन्स यांनी असा युक्तिवाद केला की भारतासाठी आदर्श चलन पद्धती कोणती असेल तर ती गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड, सुवर्ण विनिमय परिमाण. या दोन्हीमधला फरक आधी मी तुम्हाला सांगतो. अगदी ढोबळमानाने फरक सांगायचा तर असं म्हणता येईल की गोल्ड स्टँडर्डमध्ये प्रत्यक्ष सोन्याच्या नाण्यांचा विनिमयाचं साधन म्हणून उपयोग होतो. त्या उलट गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये सुवर्ण विनिमय परिमाणामध्ये कागदी चलनाचा वापर होतो आणि त्याला बॅकिंग म्हणून सोनं वापरण्यात येतं. हा ढोबळमानाने फरक म्हणता येईल. तिथे हा फरक सांगत असताना तुम्ही एक लक्षात घ्या की केन्स हा त्यावेळचा जगातला सर्वश्रेष्ठ म्हटला जाणारा आणि आजही ज्याचं अर्थशास्त्र शिकवलं जातं आपल्याकडे त्या जॉन मेनॉट केन्सने अशी भूमिका मांडली की भारतासारख्या विकसनशील देशासाठी सर्वोत्तम किंवा आदर्श चलन पद्धती म्हणजे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड, सुवर्ण विनिमय परिमाण. त्याचं कारण त्यांनी असं दिलं की सुवर्ण विनिमय परिमाणामध्ये म्हणजे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये सरकारने चलन निर्मिती किती करावी याच्यावरती अनाठायी बंधनं येत नाहीत आणि ही लवचिकता जी आहे ती अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विशेषतः विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं त्या जास्त योग्य आहे म्हणून त्यांनी त्यांचा पुरस्कार केला. स्वतः जॉन मेनॉट केन्स यांनी पुरस्कार केल्यानंतर आपण कल्पना करू शकता की भारतातल्या लहान मोठ्या सगळ्या अर्थतज्ज्ञांनी त्याची री ओढली, त्याला विरोध केला. तो फक्त एका व्यक्तीने, ती व्यक्ती होती तरुण तडफदार भीमराव रामजी आंबेडकर. त्यांनी असा युक्तिवाद केला की या दोन पर्यायांमध्ये केन्स म्हणतो तशी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमध्ये लवचिकता जरूर आहे परंतु ही लवचिकता जी आहे ते दुधारी अस्त्र आहे. एका परीने ती चांगली असू शकते कारण केन्स म्हणतो तसं सरकारवर चलन निर्मितीबाबत अनाठायी बंधनं येत नाहीत. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की जर सरकार जर बेजबाबदार असेल तर सरकारवर चलन निर्मितीची बंधनं नसल्यामुळे अनियंत्रित स्वरूपाची चलन निर्मिती होऊ शकते. निरंकुश आणि अनिर्बंध अशी चलन निर्मिती ज्यावेळी होते त्यावेळी चलन फुगवटा होऊ शकतो, त्यातून महागाईचा भडका उडू शकतो ज्याचा फटका गोरगरिबांना भोगावा लागतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुवर्ण विनिमय परिमाणाऐवजी गोल्ड स्टँडर्ड किंवा मॉडिफाईड गोल्ड स्टँडर्डचा पुरस्कार केला. त्यावेळी त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यानंतर पुढे 1926 साली आपल्या देशामध्ये एक फार महत्त्वाचं कमिशन ब्रिटिश सरकारने पाठवलं होतं. त्याचं नाव होतं हिल्टन यंग कमिशन. त्यांच्यावर जबाबदारी अशी होती की भारतासाठी
मध्यवर्ती बँक तयार करायची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक म्हटल्यानंतर कोणाला कधी बाबासाहेब आंबेडकर आठवतात का? मी तुम्हाला सांगतो का आठवायला पाहिजेत ते. हा हिल्टन, हे हिल्टन यंग कमिशन ज्यावेळी आलं रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यासाठी, त्यावेळी त्यांनी भारतात येऊन अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांच्यामध्ये एक फार महत्त्वाची साक्ष होती बाबासाहेब आंबेडकरांची. बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष, प्रत्यक्षात साक्ष दिली आणि निवेदनही सादर केलं. त्यांनी जी साक्ष दिली, त्यांनी जे निवेदन केलं ते अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी जो युक्तिवाद केला होता आपल्या साक्षीमध्ये, ज्याकडे ज्याकडे त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आलं, त्याची महती आपल्याला 70 वर्षानंतर कळलेली आहे, ते मी तुम्हाला सांगतो आहे. बाबासाहेबांनी अशी भूमिका घेतली होती की ही जी रिझर्व्ह बँक तुम्ही तयार करायला लागलेल्या आहात, त्या प्रयत्नात आहात, ही रिझर्व्ह बँक तयार करताना या रिझर्व्ह बँकेच्या वतीनं केंद्र सरकारला जो पतपुरवठा केला जाईल त्याच्यावरती बंधनं घाला. ती जर बंधनं घातली नाहीत तर अनिर्बंध चलन निर्मिती आणि त्यातून चलन फुगवटा होऊ शकतो आणि महागाई होऊ शकते, महागाईचा भडका उडू शकतो. बाबासाहेबांनी कठोर प्रतिपादन केलं. त्यावेळीची आर्थिक परिभाषा वेगळी होती, वेगळ्या शब्दात त्यांनी मांडलं होतं, पण मुद्दा हा होता, आधुनिक अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचा मुद्दा असा होता की रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला जो वित्त पुरवठा केला जातो बजेट डेफिसिट भरून काढण्यासाठी, फिस्कल डेफिसिट भरून काढण्यासाठी, त्याच्यावरती बंधनं असली पाहिजेत, असा असा युक्तिवाद बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. अन्यथा आपल्या देशाला परिणाम भोगावे लागतील असा त्यांनी दावा केला होता. त्याकडे त्यावेळी कोणी लक्ष दिलं नाही. त्यानंतर जवळजवळ 65 वर्षानंतर 1993-94 त्यावेळचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर सी रंगराजन आणि त्यावेळचे त्यावेळचे वित्त सचिव मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांच्यामध्ये एक अधिकृत करार करण्यात आला. रिझर्व्ह बँक आणि केंद्र शासन, वित्त मंत्रालय यांच्यामध्ये अधिकृत करार करण्यात आला की रिझर्व्ह बँकेच्या वतीनं केंद्र सरकारला जो पतपुरवठा करण्यात येतो तो हळूहळू कमी करत जाऊन त्याच्यावरती एक अंकुश ठेवण्यात यावा असा तो करार करण्यात आला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर 1926 साली जे प्रतिपादन करत होते ते कळायला आपल्याला 1995 साल उजाडावं लागलं, आणि त्यानंतरसुद्धा ते ॲग्रीमेंट झाल्यानंतरसुद्धा अशा प्रकारचा युक्तिवाद डॉक्टर आंबेडकरांनी 65 वर्षापूर्वी केला होता, 70 वर्षापूर्वी केला होता, याची आपल्याला जाण नाही. रिझर्व्ह बँकेच्या आजच्या स्थितीमध्ये, रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांची, बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली आहे, हे मी आपल्या निदर्शनाला आणू इच्छितो. ही झाली त्यांची अर्थतज्ञ म्हणून कामगिरी.